पहा या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत 100 पेक्षा मोठ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन, थ्री डिजिट पण 100 च्या आसपास पण 100 पेक्षा मोठ्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन। याच्यासाठी पण मी एक तुम्हाला ट्रिक दाखवते आहे। पहा काय करायचंय, आपण मगाशी आधी ह्याची जी ट्रिक बघितली, आपण 100 च्या पेक्षा लहान नंबरची टू डिजिटची बघितली, ती ट्रिक पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा। डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे इथे लिहिलंय बघा ट्रिक ऑफ मल्टिप्लिकेशन, त्याच्या बाजूला एक त्रिकोण आहे, त्याच्यावरती क्लिक केलं, खाली तुम्हाला थोडंसं स्क्रोल केलं की लिंक मिळेल। त्या लिंकमध्ये सगळ्या मी ह्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत ऍडिशनच्या, टू डिजिट मल्टिप्लिकेशन किंवा 99 असे जे नंबर आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन एकदम 5 सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता, अशा ज्या ट्रिक आहेत त्या सगळ्या पाहता येतील। नक्की पहा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कोणत्याही प्रकारच्या ह्या उपयुक्त आहेत, म्हणजे जसे स्कॉलरशिप आणि तुमच्या मॅथ्सच्या ज्या एक्झाम असतात कॉम्पिटेटिव्ह, त्या सगळ्यासाठी उपयुक्त आहेत। फास्ट मल्टिप्लिकेशन होतं, तसेच इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल। पहा आपण आता दोन हे नंबर घेतलेत 100 पेक्षा मोठे, काय करायचं आपण 100 ह्याच्यामध्ये किती जास्त आहेत 100 पेक्षा, +3 याच्यामध्ये किती आहेत +5, म्हणजे 100 मध्ये +5 केले की 105 येते, 100 मध्ये 3 ऍड केले की 103 येते। काय करायचं आपण, याच्यामध्ये हे ऍड करायचे किंवा याच्यामध्ये हे ऍड करायचे, काहीही करायचं, आन्सर 108च येणार आहे। 103 मध्ये 5 ऍड केले किंवा 105 मध्ये 3 ऍड केले, आन्सर 108 येणार। आणि मग काय करायचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × 3 = 15। तुम्ही मोबाईलवरती आन्सर काढून बघा, कॅल्क्युलेटरवरती असंच आन्सर येणार। पुढे बघूया आपण 108 × 101 घेऊया। बघा आपण इथे सेम ट्रिक वापरायची, आपण काय करायचं आहे पहिले याच्यात किती जास्त आहेत +8, 100 पेक्षा +8 आहेत 108 आणि इथे +1, आपण काय करायचं, याच्यामध्ये हे ऍड करा किंवा ह्याच्यामध्ये हे ऍड करा, 109 आन्सर येणार आणि 8 × 1 = 8 मोबाईलवरती तुम्ही हे ट्राय करून बघा। अजून तुम्हाला दाखवते 107 × 108, सेम इथे +7 + 8 का, तर 100 मध्ये 8 ऍड केला होती 108 येतं, 100 मध्ये 7 ऍड केला होती 107 येतं। याच्यामधून हे मायनस करा किंवा याच्यामधून सॉरी याच्यामध्ये हे ऍड करा किंवा याच्यामध्ये ऍड करा, आन्सर येणार 115, म्हणजे 108 + 7 किंवा 107 + 8 आन्सर येणार 115। आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8 × 7 = 35, एकदम सोपी ट्रिक आहे। अजून एक थोडंसं एक्झाम्पल बघूया, पहा 111 घेऊया × 109, बघा किती जास्त आहेत +11, इथे +9, आता याच्यात हे ऍड करा किंवा ह्याच्यात हे ऍड करा, 120 आन्सर येणार आणि 11 × 9 = 99, एकदम ही क्विक आन्सर काढण्याची पद्धत आहे। अशा छोट्या छोट्या ट्रिकचे मी व्हिडिओ बनवणार आहे, पण तुम्हाला याचा उपयोग होतोय की नाही हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तुम्हाला अजून ट्रिक हव्या असतील तसे सुद्धा कळवा, मी तुम्हाला क्यूब रूट, स्क्वेअर रूट, क्यूब स्क्वेअर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत माझ्याकडे, त्याचे व्हिडिओ नक्की अपलोड करेन।